नमस्कार. आज भावबंधमध्ये आपण भेटणार आहोत सुशीला दातार आणि त्यांच्या दोन पिढ्यांना. सुशीला दातार या आजींची सुमारे 25 एकर जमीन कुळ कायद्यात अडकली होती. ही जमीन सोडवून त्याच जागेवर व्यावसायिक वास्तू उभारण्याचं काम केलं त्यांच्या मुलीने, म्हणजे वर्षा भिलवडीकर यांनी. आजीच्या जमिनीवरती आईनं बांधलेल्या मंगल कार्यालय, जिम, स्विमिंग पूल याची देखरेख करतात त्या त्यांच्या नाती. तीन पिढ्यांची ही उतरण एकमेकांच्या सहाय्यानं कसं काम करते हे आपण बघूया. युअर पॉवर युअर फिटनेस हे ध्येय मनात ठरवूनच आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या सुशीला दातार. मनीची इच्छा आपल्या जिद्दीनं पूर्ण करणाऱ्या सुशीला दातार यांची कहाणी निराळीच आहे. त्यांचं शिक्षण पूर्वीच्या 9व्या इयत्तेपर्यंत झालेलं होतं. त्यानंतर लगेच लग्न. सुरुवातीला त्यांच्या सासरची परिस्थिती उत्तम होती, पण धंद्यामध्ये नुकसान झाल्यानं वयाच्या 42व्या वर्षी त्यांनी वफा फायनल परीक्षा देऊन प्राथमिक शिक्षिका म्हणून खेड्यामध्ये नोकरी करायला सुरुवात केली. इथं उत्तम शिक्षिका म्हणून त्यांचा गौरवही झाला. त्यांच्या माहेरची जमीन सावकारी पाशात अडकल्यानं माहेरची परिस्थिती अतिशय संकटात होती. सासर माहेर हे दोन्ही सांभाळण्याची जबाबदारी मग सुशीला यांनीच उचलली. त्यांच्या मातोश्रीनं आपल्या हिश्श्याची जमीन सुशीला यांच्या नावावर केली. मुलांच्या मदतीनं तिथं ओनरशिप स्कीम्स उभ्या राहिल्या. म्हणजे ज्या जमिनी 5.5 एकर मी ठेवल्या त्यातल्या त्यावेळेला आमचा धंदा बुडाल्यामुळे सगळी वाताहत झाली होती. कोण मुलं इकडे तिकडे अशी राहत होती. म्हणून पहिल्यांदा मी मुलांना प्रत्येकाला 1000 अशा मुलीसुद्धा 500 करून त्यांना तुम्ही तिथे सोसायटी करा, म्हणजे काढून तुम्ही राहायला जागा तुम्ही करून सोसायटी काढा, त्या सोसायटीच्या पैशात तुम्ही पुढली बाजू बघून. अशी मी 2 मुली आणि 3 मुलांना मी जमीन दिली. 4.5 एकर मला वाटतं काय ते 1000 म्हणजे त्या प्रत्येक मुलाला मी त्यांना बसवलं. तिथे सगळंच करून गेलं होतं पण त्यांना धंदा दिला. असं तर सध्या धंद्यात मंदी आल्यामुळे धंदा जरा कमी झाला. माझ्या इतर 2-3 जमीन माझ्या होत्या, त्याचे दावे माझे अजून मिटत आहेत. त्या सेपरेट माझ्या आहेत. कर्जातनं मी माझ्या आईबापानं मुक्त केलं, मुलांना त्यांना जागेवर बसवलं. आणखी सासरची जरी वाताहत झाली तरी आज काही मुलांची आभार झाली नाही. त्यामुळे मला आणि मी जे काय करत गेले त्याला मला यश आलं म्हणून अतिशय समाधानी. सुशीला यांच्या नावावर असलेल्या जमिनीवर एक विहीर होती. या विहिरीचा स्विमिंग टँक बनवावा ही संकल्पना कैक दिवस सुशीला यांच्या मनात होती. आणि मग आईच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिलं त्यांच्या कन्येनं वर्षा भिलवडीकर यांनी. अगदी रात्रीसुद्धा प्रत्यक्ष साईटवर उभं राहून स्विमिंग पुलाचं बांधकाम भिलवडीकर यांनी पूर्ण करवून घेतलं. आम्हाला प्रत्येकाला जे प्लॉट दिले होते त्याच्यात आम्ही ओनरशिप स्कीम्स केल्या आणि ती लँड कॉस्ट होती ती आम्ही आमच्या मातोश्रीने दिली, ज्याच्यातून त्यांनी हा प्रतिज्ञा हॉल हे कार्यालय आणि पेगॅसस हेल्थ क्लब हे उभं केलं. आणि या पेगॅसस क्लब हे सध्या आमची सगळ्यात मेन आमचं मुख्य कार्यक्षेत्र आहे, की ज्या ठिकाणी मी स्वतः काम करते प्रत्यक्ष रोजचं काय असेल ते आणि माझ्या दोन्ही मुली मुख्यतः, शिवाय अनेक लोकही तिथे नोकरीला आहेत. जवळजवळ 22-1 लोकांचं स्टाफ आहे त्या ठिकाणी. तर मुख्य म्हणजे त्या जमिनीवर आज पेगॅसस हेल्थ क्लब आणि त्याचा स्विमिंग टँक, की जे या कर्वेनगर परिसरामध्ये 5-1 किलोमीटरमध्ये नाही आहे. आईचा अनुभव, मुलींचा पाठिंबा या आधारे त्यांची कामगिरी पुढे चालू राहिली आणि आजी, मुलगी आणि नाती यांच्या एकत्रित प्रयत्नातून पेगॅसिस हे जिम उभं राहिलं. पेगॅसिस हेल्थ क्लब बेसिकली जेव्हा आम्ही सुरू करत होतो तेव्हा वी आर ट्राईंग टू आम्ही नावं जरा शोधत होतो. साधारण काय अल्फाबेटिक जे आत्ता सध्या ट्रेंड आहे की अल्फाबेट कुठले आपल्याला जास्ती यूजफुल आहेत वगैरे वगैरे ते शोधलं. अँड वी फाउंड दॅट की पी अक्षर वी हॅड टू फाईंड आउट अ नेम विथ द अल्फाबेट पी इन इट, किंवा स्टार्टिंग फ्रॉम पी. सो खरं सांगायचं नाव शोधताना खूप नावं साधारण 100 नावं वगैरे बघितली असतील, बट देन वी फाउंड इट आउट एका ह्याच्या डिक्शनरी समवेअर फ्रॉम समवेअर वी फाउंड इट आउट आणि त्याच्यामध्ये पेगॅसिस हे नाव सापडलं. ना वॉट पेगॅसिस इज त्याचा अर्थ ग्रीक मायथॉलॉजीमध्ये इट रेफर्स टू अ हॉर्स विच हॅज अल्टिमेट पॉवर अँड स्ट्रेंथ. आणि त्याचं यूज कसं आहे तर इट इज कन्सिडर्ड इन दॅट मायथॉलॉजी की तो घोडा
इट हॅज फ्लोन अवे फ्रॉम द अर्थ समवेअर. आणि जिथे तो रिसाईड होतो दॅट इज द प्लेस जिथे मॅक्सिमम स्ट्रेंथ अँड मॅक्सिमम पॉवर आहे. म्हणून त्या आमचा लोगोही जो आहे पेगॅसिसचा दॅट इज द पेगॅसिस हॉर्स, त्याच्याखालती तो पृथ्वीवर उभा आहे आणि त्याला पंख आहेत बिकॉज इट इज फ्लाईंग ऑफ, असा त्याचा तो लोगो आहे. नॉर्मली लोक येतात त्यांना बरेच मेडिकल कंप्लेन्स असतात जसे स्पॉन्डिलायटिस किंवा डायबिटीस, ब्लड प्रेशर, तर ह्याच्या संलग्नाने जी वेगवेगळे एक्सरसाइजेस असतात ते बऱ्याच गोष्टी माहिती नसतात लोकांना मेडिकलशी रिलेटेड एक्सरसाइजेस काय करावेत, त्या दृष्टीने मी त्यांना सल्ला देते त्यांचं इन्व्हेस्टिगेशन्स किंवा बाकीच्या गोष्टी बघून कुठले एक्सरसाइजेस त्यांना फिट होतात नाही होतात, प्लस डाएट आणि न्यूट्रिशन काउन्सिलिंगसुद्धा मी त्यांच्यासाठी करते. त्यांची कन्या मनाली नावडकर होमिओपॅथिक डॉक्टर आहेत आणि पेगॅसिसमध्ये डाएट कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत, तर दुसरी कन्या मानसी भिलवडीकर या जिमच्या प्रमुख पदावर कार्यरत आहेत. तीनही पिढींनी एकत्रित येऊन आपल्या या कार्याचा पाया रचलाय. बेसिकली मी सगळं जिम मॅनेजमेंट म्हणजे हँडल करते, जिम साईड सगळी बेसिकली सगळ्या नवीन नवीन मेंबर्स येणार त्यांचे वर्कआउट्स तयार करणं, त्यांना एक्सरसाइज पॅटर्न लिहून देणं आणि काही मेडिकल केसेस असतील तर डॉक्टर नावडकरांचं हेल्प घेऊन त्यांच्यावर रिड्रेसल करून आम्ही वर्कआउट्स देतो. युजली माझं बेसिक काम आहे की लोकांच्या कॅरेक्टरिस्टिक्सनुसार त्यांना वर्कआउट देणे, दॅट इज माय मेन आयडिया. आणि आय लुक आफ्टर द जिम, बाकीचे मशीन इक्विपमेंटचं मेंटेनन्स किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आय लुक आफ्टर दॅट. तू कर असं हे नक्की नव्हता पण त्यांचा विचार मात्र हे सगळं उभं करण्याआधी घेतलेला होता की बा तुम्हाला याच्यात आवड आहे किंवा नाही, कारण हल्ली प्रत्येकाची क्षेत्र वेगळी असतात. पूर्वी केलं किंवा त्याच भावना दुसरीकडे यायलाच पाहिजे असं काही नाही, तर त्याच्यातही त्या दोघींनी मला म्हणजे त्याला अनुकूलता दर्शवली की आम्ही या क्षेत्रात करतो किंवा आणि त्यांची बॅकग्राऊंडही तशा प्रकारची त्याला पोषकही होती आणि त्याच्यासाठी त्यांनी फर्दर काही प्रयत्नही त्याच्यात केले की ज्या योगे जो हेल्थ क्लब आम्ही काढणार आहोत त्याला तो अनुषंगिक ठरेल. अनंत अडचणी सोसून या सर्वांनी आपलं स्वप्न साकार केलं. पित्याकडून आलेला वारसा पुढे चालवणाऱ्या मुली अनेक आहेत, पण मातेकडून मिळालेला हा वारसा जपण्याचे या आई मुलींचे प्रयत्न निश्चितच वाखाणण्याजोगे आहेत. फ्युचर प्लॅन असा आहे की मी सध्या परीक्षा देते आहे बाहेरच्या आणि त्या अनुषंगाने बाहेर जाऊन मला ह्याच्याशी रिलेटेड स्पोर्ट्स फील्डमध्ये एक्सरसाइज सायन्स किंवा न्यूट्रिशन याच्यामध्ये पुढे फर्दर स्टडीज करायचे आहेत. ती प्रोसेस मी आत्ता चालू केलेली आहे रादर, आणि ते शिकून इथे येऊन जे त्यांच्याकडच्या ॲडव्हान्स गोष्टी आहेत त्या इथे इम्प्लिमेंट करायची माझी इच्छा आहे. मंडळ वार्तामध्ये आज आपण भेट देणार आहोत कल्याण महिला मंडळाला. 1934 साली सुरू झालेलं हे ठाणे जिल्ह्यातलं पहिलं नोंदणीकृत महिला मंडळ आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून महिलांच्या विकासासाठी काम करणाऱ्या सभासद सगळे राष्ट्रीय सण साजरे करतात. इतकंच नाही तर कारगिल युद्धातल्या हुतात्म्यांसाठी तसंच गुजरातमधल्या भूकंपग्रस्तांसाठी त्यांनी मदत निधी सुद्धा पाठवलाय. स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रियांचं स्थान होतं माझघरात. घरातली कामं करायची, सणवार करायचे, पाहुण्या रावळ्यांना सांभाळायचं. स्वातंत्र्यलढ्याचा पुकारा झाला आणि अनेक स्त्रियांनी त्यात हिरिरीनं भाग घेतला. त्याकाळी महिलांना एकत्र येण्यासाठी सणांची वाट बघावी लागत असे, पण एरवीही महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहून स्वकमाई करता यावी या उद्देशानं बनुताई देशपांडे, गंगाबाई वैद्य, सरस्वतीबाई फडके या तीन समविचारी महिलांनी स्थापना केली कल्याण महिला मंडळाची. कल्याण महिला मंडळाची स्थापना 1934 साली स्वातंत्र्यपूर्व काळात झाली. त्या काळात आत्तासारख्या महिला या घराबाहेर जास्त पडू शकत नव्हत्या, चूल आणि मूल हेच त्यांचं जग होतं. तर अशा काळात महिलांनी घराबाहेर पडावं, त्यांच्यात सभाधीटपणा यावा, त्यांना समाजात वावरता यावं या उद्देशाने सरस्वतीबाई फडके यांनी स्वतःच्या घरात मंडळाला सुरुवात केली. सुरुवातीला 1-8 जणी जमत होत्या आणि नंतर हळूहळू जशा महिलांची संख्या वाढायला लागली तसतशी कार्य पण वाढायला लागलं. अजून महिला यायला लागल्यावर जागेची आवश्यकता निर्माण झाली आणि मग त्या आवश्यकतेतनं सरस्वतीबाई फडके, बनुताई देशपांडे आणि गंगाबाई वैद्य या त्रिमूर्तीने स्वतःची पदरमोड करून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत 1950 साली कल्याण महिला मंडळाची आत्ताची वास्तू दिसतीये ती उभारली. आणि तेव्हाच 1950 सालीच कल्याण महिला मंडळ हे रजिस्टर झालं. मला सांगायला अभिमान वाटतो की ठाणे जिल्ह्यातलं पहिलं रजिस्टर झालेलं असं कल्याण महिला मंडळ हे आहे.
आणि त्या काळात 1948 साली या कल्याण महिला मंडळातल्याच काही महिलांनी उद्योग मंदिराची स्थापना केली. त्या उद्योग मंदिरातर्फे काही घरगुती पदार्थ वगैरे तयार केले जायचे, त्यांची विक्री व्हायची, त्यामुळे महिलांना अर्थार्जनाची पण सोय झाली. आणि आज त्या उद्योग मंदिराची सुद्धा यावर्षी नवीन वास्तू उभी राहिलेली आहे. उद्योग मंदिराचं काम पण अजून चालू आहे आणि कल्याण महिला मंडळाचं पण काम चालू आहे. त्याच्या दोन शाखा आहेत, एक महिला कला मंदिर म्हणून तिथे शिवण क्लास चालवला जातो आणि महिला क्रीडा केंद्र इथे महिलांसाठी खेळण्यासाठी सोय आहे. जिथं बाहेर पडायची मुभा नव्हती तिथं या महिलांनी एकत्र येऊन हे मंडळ सुरू केलं आणि नंतर सदस्य वाढू लागल्या. जगातल्या घडामोडी महिलांनाही कळाव्यात यासाठी तिथं अभ्यास वर्गही सुरू करण्यात आले. ते समाजासाठी काहीतरी करावं तर आम्ही आता मुलींसाठी अभ्यासिका सुरू करतो आहे, म्हणजे फक्त मुलींसाठी, कारण आमचा हॉल खूप मोठा आहे आणि मग त्या मुलींना घरी ज्यांना अभ्यासाला जागा नाही किंवा लाईटची सोय नाही वगैरे अशा कोणी असतील तर, आणि अभ्यास जत्रा असा एक डोक्यात प्लॅन आहे की तो शाळेतल्या मुलांसाठी अभ्यास जत्रा मध्ये शिबिर 2 दिवसांचं असं घ्यायचं वगैरे असं योजना आहेत. आणि रोजगार मिळावा ही तर महिलांना, गरजू महिलांना, हे कारण आमच्याकडे शिवण मशीन आहेतच, तर त्याच्यासाठी आम्ही आता समाज कल्याणशी संपर्क साधणार आहोत. नंतर हे अभ्यासवर्ग जसे आम्ही घेतो तसे ही जी वेगवेगळी वर्ष साजरी केली जातात, युवा वर्ष वगैरे, किशोरी वर्ष, तर त्या किशोरी वर्षात आम्ही एक वेगळं असं केलं की 10वीच्या मुलींची ब्लड ग्रुप टेस्ट करून दिला. असे कल्याणातल्या 16 शाळांच्या मुलींचा ब्लड ग्रुप टेस्ट करून दिला आणि ब्लड ग्रुप आणि ब्लड डोनेशन वगैरेवर डॉक्टरांचं व्याख्यान वगैरे. महिलांना सक्षम आणि कार्यरत बनवण्यासाठी इथं सतत काही ना काहीतरी उपक्रम राबवण्यात येत असतात. क्रीडा क्षेत्रातही महिलांना वाव मिळावा यासाठी बॅडमिंटन कोर्ट, टेनिस असे विविध खेळ सुरू करण्यात आले. 25 ते 27 वर्षापूर्वी तिथे क्रीडा केंद्र असा एक विभाग स्थापला, मोठं कोर्ट होतं त्यामुळे बॅडमिंटन चालू केलं आणि अजूनही बॅडमिंटन म्हणजे 6 ते 8 पुरुषांसाठी आणि 6 ते 11 म्हणजे महिला पुरुष आणि मुलं त्या सगळ्यांसाठी चालू आहे. तसंच तिथं टेबल टेनिस पण आहे, कॅरम पण आहे आणि उत्तम मार्गदर्शकसुद्धा आहेत आणि या सगळ्यांच्या खुल्या स्पर्धासुद्धा दरवर्षी साधारण वर्षाआड तरी घेतल्या जातात आणि त्यामुळे सभासद संख्यासुद्धा वाढली ना. सभासद संख्या वाढली तरच मंडळात काही कार्य म्हणजे करता येतं, म्हणून अशा एक एक योजना आम्ही आखल्या आहेत. तर आधुनिक आम्ही अशी उपकरणं घेतली आहेत, आता सायकल वगैरे असतं पळण्याचं व्यायामाचं, तर ती आता म्हणजे व्यायामशाळा सुरू आहे पण अजून त्याला खूपसा प्रतिसाद नाही आहे, म्हणजे आम्हाला आम्ही केले तरी चालू, तर तो प्रतिसाद आम्हाला खरं पाहिजे आहे. आणि योगासनाचे वर्ग, ओंकाराचे वर्ग, ध्यानाचे वर्ग आणि आता अशी एक योजना आहे की साधारण 40 नंतर कुठले व्यायाम करावे, तर त्या संदर्भात काहीतरी करण्याचा असा विचार पाहिजे. पण आजकाल म्हणजे बाहेर पडण्याचीच वृत्ती कमी झालेली आहे, त्याच्यामुळे मग हे असंच चालवायचं कसं हा सुद्धा प्रश्न. स्वकमाईचं तंत्र महिलांना जमावं यासाठी सुरू झाला शिवण क्लास. अनेक महिला शिवण क्लासच्या सदस्या झाल्या. कला मंदिर या नावानं शिवण क्लासची सुरुवात झाली. काहीतरी महिलांनी आपल्या पायावर उभं राहावं म्हणून काहीतरी सुरू करावं असा उद्देश होता तेव्हाच्या सभासदांचा. तर त्या दृष्टीने त्यांनी विचार केला की काय सुरू करावं. तर स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे 1934 नंतर किंवा 40च्या नंतर महिलांनी बाहेर पडून करण्यासारखं क्षेत्र कुठलं, तर सर्वमान्य म्हणजे घरच्यांना मान्य होईल असं शिवण क्लास किंवा शिवण शिकणं हाच एक क्षेत्र महिलांना उपयुक्त आहे असं तेव्हा वाटत होतं. म्हणून मग ह्या शिवणवर्गाची स्थापना केली आणि 42 साली हा शिवणवर्ग चालू केला. तर तेव्हा मंडळाची जागा नव्हती आमच्या, तर सभासदांच्या घरी ज्यांची मोठी घरं होती त्यांच्या घरातच हा शिवण क्लास भरवला जात होता आणि ज्यांच्याकडे शिवणयंत्र होती त्यांच्याच घरची शिवणयंत्र पण वापरात आणली गेली. तर असं असल्यामुळे बऱ्याच महिला बाहेर पडल्या आणि ह्या वर्गाला यायला लागल्या. नंतर मग 50 साली ह्या महिलाला ह्या वर्गाला सरकार मान्य मान्यता मिळाली आणि मग ती मान्यता मिळाली तेव्हा 1 वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग कोर्स आणि त्याला अनुषंगून असं हँड एम्ब्रॉयडरी आणि मशीन एम्ब्रॉयडरी असे दोन्ही वर्ग 1-1 वर्षाचा कोर्स असा चालू केला. पूर्वी फार शिकलेल्या महिला नव्हत्या, त्याच्यामुळे हे सरकारी कामकाज किंवा कार्यालयीन कामकाज, पत्रव्यवहार हे करण्याकरता बाहेरून व्यक्तींची नियुक्ती केली जात होती.
पण जसजसं शहरीकरण झालं, सामाजिक बदल झाले, सुशिक्षित म्हणजे त्याच्यापेक्षा शिकलेल्या महिला यायला लागल्या सभासद म्हणून, तर तेव्हापासून ह्या महिलाच हे काम करायला लागल्या की सर्व कार्यालयीन कामकाज, पत्रव्यवहार करणं ह्याच्याकरता त्यांना बांद्र्याच्या ऑफिसमध्ये, ठाण्याच्या ऑफिसमध्ये किंवा धोबी तलाव, अंबरनाथ, उल्हासनगर असं सगळे ठिकाणी जावं लागायचं आणि त्या जात होत्या, तेव्हाही जात होत्या आणि अजून पण जातात. आणखीन प्रपंच सांभाळून त्या हे सर्व काम करतात आणि विनामूल्य हे काम अजूनसुद्धा चालू आहे. हे जास्त महत्त्वाचं मला वाटतं आणि ते मुख्य सांगावं असं वाटतं मला. पण आता हे वर्ग चालू होते, पण जसजसं शहरीकरण आणखीन समाजाचा बदल होत गेला, सामाजिक बदल होत गेले आणि शहरात इतर अनेक विषयाचे क्लासेस चालू झाले, त्याच्यामुळे ह्या शिवणवर्गाला महिलांची संख्या कमी व्हायला लागली, शिकणाऱ्या महिलांची संख्या. त्याच्यामुळे आता हा क्लास बरेच वर्षापासून एक वर्षाचाच आहे, पूर्वी हा 2 वर्षाचा असायचा. सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठीही कल्याण महिला मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यासाठी विविध मनोरंजनात्मक, प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवण्यात येतात. सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी इथं खाद्य जत्रा, मासिकांचं प्रकाशन, त्याचप्रमाणे वासंतिक हळदी कुंकू, वटपौर्णिमा, हरतालिका असे नानाविध सण साजरा करण्यात येतात. आपली परंपरा जपण्यासाठी आम्ही चैत्र महिन्यात वासंतिक हळदी कुंकू घेतो आणि संक्रांतीला तिळगुळ समारंभ असतो. त्याच्या आधी आम्ही महिला मंडळातल्या सभासदांच्या स्पर्धा घेतो, त्यांचे नंबर म्हणजे काय करून त्यांना बक्षीसही देतो. ते आणि ह्यावेळेस आम्ही कल्याणातले स्थानिक कलाकार जे असतात, गाणारे किंवा असे गायक वगैरे, त्यांना बोलवून त्यांच्या कलेला वाव मिळावं म्हणून आम्ही त्यांनाच बोलवतो. म्हणजे त्यावेळेस आम्ही बाहेरचे कोणी बोलवत नाही, ते छोटे कलाकारही असतात म्हणजे त्याच्या त्यांनाही बोलवतो. अत्यंत माफक शुल्क घेऊन या मंडळाचं सदस्यत्व मिळवता येतं. शिवण क्लास शिकवण्याच्या भगिनी देखील विनामूल्य काम करतात. बालवर्ग, महिला कुटुंब नियोजन केंद्र असे अनेक समाजोपयोगी उपक्रम इथं राबवण्यात येतात. समाजाचं ऋण अंशतः फेडावं या भावनेनं मंडळातल्या भगिनी या सर्व कार्यक्रमांची आखणी करतात. त्यांना स्वतःलाही इथं बरंच काही शिकता आलंय. फायदा जाणवला म्हणजे एकतर शिवण शिकायला मिळालं आणि दुसरं म्हणजे ऑफिस वर्क कसं करायचं हे आम्हाला माहीत, जरी आम्ही शिकलेलं असलं तरी तो एक क्षेत्र वेगळंच असतं ना, ते माहिती नव्हतं. पण हे जेव्हा करायला लागले मी, प्रथम माझ्यापासून सुरुवात झाली हे करण्याकरता, तर हे सगळ्या गोष्टी बाहेरच्या माहिती व्हायला लागल्या आणि त्या दृष्टीने पण आम्ही बाहेर पडलो. जरा मुंबईला जाणं, कार्यालयात जाणं, त्यांचे पत्रव्यवहार करणं हे काही आपण शाळा कॉलेजमध्ये इतकं फार शिकत नाही, ते बाहेर शिकायला मिळालं हा जास्त फायदा झाला आणि आताही तो होतोच आहे सगळ्यांना. स्वतःचा उत्कर्ष साधताना आपल्या सभोवतालची परिस्थिती बदलण्याचा एक उत्कृष्ट प्रयोग कल्याण महिला मंडळानं साधलाय. युवा वर्गालाही निरनिराळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. या स्त्रियांनी स्वतः म्हणजे आपण घरी जसं आपलं घर बांधताना जसं महिला त्याच्यात सहभाग घेते, त्या पद्धतीने यांनी स्वतः त्याच्यात लोटून दिलं होतं तिघींनी या आणि सगळं महिला मंडळाकरताच त्यांनी पैसे गोळा करून म्हणा ही वास्तू उभी केली, महिलांना पण एकत्र आणलं. आणि या महिला मंडळात सर्व स्तरातल्या स्त्रिया होत्या, म्हणजे सगळ्या स्त्रियांना एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आजचा मानसीचा सल्ला, मनाचं नैराश्य दूर करा. आजच्या काळात माणसाच्या मनावर ताणतणाव हे असतातच. मनाचं नैराश्य जर का टोकाचं असेल तर मनोविकार तज्ज्ञाकडे जाणं उत्तम, पण ही वेळ येऊ नये असं वाटत असेल तर सुयोग्य आहार घेणं सगळ्यात उत्तम. डिप्रेशन किंवा नैराश्य या आजाराशी लढण्यासाठी शरीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स जायला हवेत. भात, बटाटा, पास्ता यामुळे सेरोटोनिन हे रसायन वाढतं आणि नैराश्य कमी होतं. भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया आहारात घेतल्या तर ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो आम्ल पोटात जातं, यामुळे शांत वाटतं आणि उत्साही वाढतो. ब जीवनसत्व असलेली अख्खी धान्य, गव्हाचा कोंडा, हिरव्या भाज्या यामुळे मनाची उभारी कायम राहते.